पक्षाचा नेता कोण असेल हे निवडण्याची निवडणूक आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधली आहे, दोन नेत्यांमधली आहे. संजय काकांना दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे आणि दुसऱ्या कोणाला दिलेलं मत हे राहुल गांधीला दिलेलं मत आहे. अशा प्रकारची लढाई भारतामध्ये एक असा वाक प्रधानमंत्रीच्या पदावर आहे की जो आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे जाणतो. 140 कोटी लोकांना 2 वेळा लस ही मोदीजींनी 1 पैसा न घेता टोचली. आपण जर ती लस घेतली नसती तर कदाचित या सभेला देखील जिवंत राहिलो नसतो. यावेळचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळचं मतदान हे भारताकरता आहे. भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो यावेळी आणि आपल्या घरी बसू नका. सगळे मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा. विकसित भारताची गॅरंटी मोदीजींची. कमळाचे बटन दाबा आणि भाजपाला विजयी करा.